सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. अल्पावधीतच विशेष अस्तित्व सिद्ध केलेली आणि प्रगतीच्या दिशेने घोडदौड सुरू असलेल्या पुणे सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. ही निवडणूक सर्व सभासद संगनमताने बिनविरोध पार पडली. या बिनविरोध निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी प्रसिद्ध व्यक्तिमत्व बाबा शेख यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी निवड झालेल्या बाबा शेख यांचा अनुभव आणि प्रसिद्धीचा उपयोग बँकेच्या विकासासाठी निश्चित होईल असा विश्वास माजी अध्यक्ष अरा वैद्य यांनी व्यक्त केला. आजची जी निवडणूक बिनविरोध झाली याचं एकच कारण आहे की जे अध्यक्षपदी आता निवडून आले एकमताने, हा माणूस लोकप्रिय आहे, समाजात लोकप्रिय आहे, आमचे जे 15 डायरेक्टर्स होते त्याच्यात लोकप्रिय आहे. आणि आम्हा सगळ्यांना एक खात्री होती की बा बँकेचा जर उत्कर्ष करायचा असेल तर बाबासारखा निरपेक्ष असा अशी व्यक्ती आपल्या बँकेला असावी. आज जे बाबांची बिनविरोध निवडणूक झाली हे त्याचं द्योतक आहे की आमचं मतं भिन्न असतील पण मनं आमचे एक होते, हे याचं द्योतक आहे. आणि म्हणून खुल्या मनाने चांगल्या याच्याने आजच्या निवडणुका पार पडल्या एकमताने. आणि गेल्या 10 वर्षामध्ये ही पहिली किंवा दुसरी वेळ असेल की आम्ही एकमताने या निवडणुका लढलो आणि बाबा शेख यांना आपण एकमताने निवडून दिलेलं आहे. यावेळी नेक्स्ट जनरेशन कर्मचाऱ्यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांचं अभिनंदन केलं. तर दशक पूर्ती वर्षात अध्यक्षपदाची सूत्रे माझ्याकडे सोपवून माझी जबाबदारी वाढविली आहे. ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडीन आणि सर्वांसमवेत बँकेचा विकास साधेन अशी ग्वाही यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष बाबा शेख यांनी दिली. आज दशक पूर्ती वर्ष आहे, ह्याच्यामध्ये 10वं वर्ष आहे आमचं आणि सर्व संचालकांनी मला अध्यक्ष म्हणून निवडलं. आणि आमच्या सर्व संचालकांचं असं नियोजन आहे, बँकेचं असं नियोजन आहे की वेगवेगळ्या स्कीम राबवायचे, वेगवेगळे कार्यक्रम राबवून लोकांपर्यंत, सभासदांपर्यंत, पुणे शहरातील नागरिकांपर्यंत वेगवेगळ्या योजना त्यांच्यापर्यंत घेऊन जायचं असे आमचं त्याच्यामध्ये नियोजन आहे. ही पुणे शहराची पुणे सहकारी बँक आहे, पुणे शहरातील नागरिकांची बँक आहे, सर्वसामान्यांची बँक आहे असंच मी सर्वांना सांगतो. आणि सर्वसामान्य व्यक्तींपासून पुणे शहरातील व्यावसायिकांना मी आवाहन करतो की आपण या बँकेकडे, आपली बँक म्हणून लक्ष घालून आपण या बँकेकडे यावं.